की ह्या गोष्टी होता कामा नये, समाजामध्ये वितुष्ट होता कामा. मग ते कोण करताय त्यांच्या अगोदरचे कान पकडा, एवढीच माझी इच्छा आहे. एकही काही टायर जाळलेलं नाही, कुणाला शिवी दिलेली नाही, कुणाला धमकी दिलेली नाही, कुणाचं दुकान हाताळेल घर काही जाळलेलं नाही. बरं, त्यांच्या सभा रोज 10-10 सभा सुरूच आहेत, रात्री 12 सभा आहे, 2 सभा आहे, 4 सभा. काय त्यांना कायद्याची काही बंधनं नाही, मला मान्य आहे, ठीक आहे, त्यांना सगळं मुभा आहे. असं आहे, आंबोडची सभासुद्धा काय मी घेतली नव्हती, मी पण तिथे एक वक्ता होतो, काय तिथल्या स्थानिक लोकांनी घेतली होती. तशी हिंगोलीची सभासुद्धा काही स्थानिक लोक घेत आहेत, मला आमंत्रण आलेलं आहे. काय हिंगोलीची सभा देखील वादळी होण्याची शक्यता, तर ते मला काही माहिती नाही. आम्ही फक्त आमची भूमिका जी आहे मांडण्याचं काम करू. आम्हाला सुद्धा जे काही हे काय राज्यामध्ये जे पेटवा पेटवी आम्हालाही नको आहे. अहो मी आज 56 वर्ष काम करतो आहे, आणि मला मंत्री म्हणूनसुद्धा मला समजत आहे ना, ते मंत्रीपद जाऊ द्या, पण एक मीसुद्धा एक महाराष्ट्राचा लहान मोठा नेता आहे, मला समजत आहे की ह्या गोष्टी होता कामा नये, समाजामध्ये वितुष्ट होता कामा. मग ते कोण करताय त्यांच्या अगोदरचे कान पकडे, एवढीच माझी इच्छा आहे. कोणी तेच करतात, आमच्याकडून तर एकही काही टायर जाळलेलं नाही, कुणाला शिवी दिलेली नाही, कुणाला धमकी दिलेली नाही, कुणाचं दुकान हाताळेल घर काही जाळलेलं नाही. जे करतात त्यांना अगोदर बोला ना, आणि त्यांच्या 14 सभा झाल्यानंतर माझी एक सभा. बरं, त्यांच्या सभा रोज 10-10 सभा सुरूच आहेत, रात्री 12 सभा आहे, 2 सभा आहे, 4 सभा. काय त्यांना कायद्याची काही बंधनं नाही, मला मान्य आहे, ठीक आहे, त्यांना सगळं मुभा आहे. मग आमचं काय सांगू तुम्हाला, त्यांना ही मुभा कोण देते, मला काय माहिती आहे कोण मुभा देते. आता मनोज जरगेची सभा झाली, नाही ना, त्यांना त्यांना तर मी काय सांगण्यापेक्षा, जे लोक म्हणतात ना की तुम्ही तेढ वाढवत आहेत, तुम्ही अशांत वातावरण निर्माण करतात, त्यांना माझं सांगणं की याच्यावर काय बोलायचं ते बोला. आम्ही कोणाच्या समोर गाड्यासमोर टायर झाळले, कुणाचे घरं जाळली, कुणाला शिव्या दिल्या, त्यांच्यावर बोला. हां, हे त्यांच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे, आम्ही तर भोगतोच आहोत सगळे. सर, शेवटचा प्रश्न सभा होणार आहे, 2 ते नाशिकच्या दौऱ्यावरती आहे, आणि आपल्या बालेकिल्ल्यात अर्थात भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडे बघितलं जातं, त्या बालेकिल्ल्यात जरांगींची सभा होती असं राजकीय विश्लेषण केलं जातं, याकडे कसं? आनंदाची गोष्ट आहे, त्यांचं स्वागत आहे, आणि सभेला माझ्या शुभेच्छा आहेत. विरोधकांकडून देखील एक बोलणं जात आहे की भुजबळ हे 2 समाजामध्ये तेढ निर्माण. मला सांगा ना, जाळपोळ कोणी केली, गावबंदीचे बोर्ड कोणी लावले, आम्ही लावले, जाळपोळ आम्ही केली, 14-14 सभा घेऊन आमच्या विरोधात कोण उभे राहिले आणि शिवीगाळ कोण करत राहिले, आम्ही केलं. मग त्यावेळेला त्यांना कोणाला वाटलं नाही की हे 2 समाजामध्ये वितुष्ट येत आहे, आणि मी फक्त त्याला आवाज फोडण्याचं काम केलं. हे 2 महिने झाले आम्ही हे सगळं ऐकतो आहे, शिवीगाळ ऐकतो आहे, धमक्या ऐकतो आहे, पोलिसांकडे किती तक्रारी आम्ही केल्या, त्याच्यापुढे जाऊन प्रत्यक्ष घरांवर हल्ले जाळपोळ आमदारांच्या वगैरे, मग ते मराठा समाजाचे असतील की तेली समाजाचे असतील की माळी समाजाचे असतील की कोणाचे, मग हे बरोबर आहे का लोकशाही? त्यावेळेला कुणी काय बोललं नाही की हे असं करू नका म्हणून, त्याच्यावर बोला अगोदर, मग भुजबळवर बोला, तुमचा अधिकार आहे आणि माझा अधिक ऐकण्याची माझी तयारी आहे. राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात असं